अपडेट्स मिळतील फाईन, पाहत रहा न्यूज MS 29। महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो। या कार्यक्रमांमधून महिलांना कोरडा उपदेश दिला जातो। भाषणाशिवाय दुसरं काहीही त्यांच्या पदरी पडत नाही। मात्र हर्सुल या छोट्याशा गावात कृतीयुक्त महिला दिन साजरा करून येथील महिला संस्कार कलशने आगळा वेगळा पायंडा पाडला आहे। हर्सुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन आणि प्रसूतीसाठी महिला दाखल होत असतात। अशा सर्व महिलांना साडी चोळीचा आहेर या महिलांनी केला। माहेरच्या ओलाव्याने मिळालेला पहिला आहेर पाहून या महिलाही हरखून गेल्या होत्या। शिवाय नवजात चिमुकल्या बाळांसाठी मच्छरदानी भेट देण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय जाधव आणि प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ गोकुळा दुमारे, संस्कार कलशच्या संस्थापक लताताई उपलेंजवार, हर्सुल युनिटच्या अध्यक्षा उज्ज्वला मानकर उपस्थित होत्या। लता उपलेंजवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत गोष्टीतून आईची जबाबदारी आणि संस्काराचे जीवनातील महत्त्व सांगितले। उज्ज्वला महेंद्र मानकर यांनी महिला दिन का साजरा केला जातो हे स्पष्ट करतानाच महिलांची शक्ती मोठी असल्याचं सांगितलं। महिलांनी वेळोवेळी अन्यायाविरुद्ध लढून आपली शक्ती दाखवून दिली पाहिजे असं आव्हानही त्यांनी यावेळी केलं आहे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज, माझी जाऊ मा सावित्री, मा रमाई, मा यांच्या स्मृतींना व विचारांना मी प्रथमतः अभिवादन करते। आणि आज 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे जाधव सर आणि आमचे इथल्या सिद्ध आदरणीय मंच आणि आपण सगळ्या जमलेल्या बंधू आणि भगिनी सर्वांना आज 8 मार्चच्या मी प्रथमतः शुभेच्छा देते। आणि आज आम्ही असं ठरवलं की जागतिक 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे। आणि काहीतरी छोटासा उपक्रम म्हणून काकूंनी मला फोन केला की उज्ज्वल आपल्याला असं असं करायचं आहे, इथल्या जे आपल्या भगिनी आहेत त्यांना आपण साडीचा आहेर आणि बाळासाठी मच्छरदानी द्यायची आहे। मी म्हटलं काही हरकत नाही काकू, आपण जाऊया। आणि आम्हाला इथे आमच्या हर्सुलच्या PSCच्या सगळ्या स्टाफनी आमच्या सरांनी आम्हाला मदत केली आणि म्हटलं की तुम्ही हा कार्यक्रम घेऊ शकता, म्हणून आज आम्ही छोटे खानिका होईना हा या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं। आणि आज 8 मार्च हा जागतिक दिन सगळ्या जगभरात साजरा केला जातो। याची सुरुवात अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिलांनी मोठी निदर्शने केली आणि त्यांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता याची मागणी केली। विविध देशातील कार्यकर्त्या समोर येऊन क्लारा जेटगी यांनी मोठी जागतिक निदर्शने केली आणि त्यांनी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा व्हावा हा ठराव मांडला आणि हा ठराव पास केला। म्हणून आज आपण मोठ्या जगभरामध्ये जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस साजरा करतो। महिला ही क्षण काळाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे। तिला आई, बहीण, मैत्रीण, काकी, मावशी, आजी अशी अनेक नाती सांभाळावी लागतात। ती अविरतपणे आपले कार्य करत असते। म्हणून आज आपण बघतोय एवढे शिवाजी महाराज घडले ते कोणामुळे, माता जिजाऊमुळे, साने गुरुजी। आताच काकूंनी संस्काराचे महत्व सांगितले, या संस्कारातून आपले हे मोठे युगपुरुष घडून गेले। आणि म्हणतात ना एखाद्या पुरुषा मागे स्त्रियांचा मोठा वाटा असतो, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना सामाजिक कार्यामध्ये त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी मोलाचे सहकार्य केले। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विलायतीसाठी शिक्षणाला माता रमाईने त्यांच्या पत्नी गावामध्ये शेण गोऱ्या जमा करून विकल्या आणि त्यांना विलायतीत शिक्षण घेण्यासाठी पैसे पाठवले। बघा महिला किती श्रेष्ठ असतात, स्वतः गावात कष्ट करून आपल्या पतींना म्हणजे काहीतरी बा समाजासाठी कार्य करत आहे, पण त्यांनी स्वतःचा स्वार्थ न बघता आपल्या पुरुषांना, म्हणजे आज आपण जेव्हा इथे भगिनी एवढे जमलो आहोत ते त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या कष्टामुळे। म्हणून मी आज आपल्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते।
आणि मला एवढं सांगावंसं वाटतं की आज सरपंच पदापासून तर ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला कार्यरत आहेत. त्या कशामुळे? आपल्या सावित्रीबाईंनी जर अंगावर शेण माती गोऱ्या झेलल्या नसत्या तर आज आपण इथं एकत्र जमलो नसतो. आज आपण कुठलेही सणवार उत्सव साजरे केले नसते, कारण स्त्री ही चूल आणि मूल एवढ्या पुरतीच मर्यादित होती. पण सावित्रीबाईंनी पुढचा विचार करून आज आपण सगळे इथे एकत्र जमलो आहोत ते सावित्रीबाईंच्या त्यागामुळे. भारताची पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता अहिल्याबाई, पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अशा अनेक महिलांनी आपले कर्तव्य दक्ष राहून त्या विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. आणि या सगळ्या महिलांना मी मानाचा मुजरा करते. आणि मला असं सांगावंसं वाटते की खरंच आज आपण सगळ्या क्षेत्रामध्ये याच्यामध्ये सगळ्या महिलांचा पुढाकार आहे, पण महिला हा खरंच सुरक्षित आहे का? कितीतरी आपण याच्यात बघतो की महिलांवर अन्याय अत्याचार होतात, लैंगिक शोषण होते. कुठेतरी आपणही महिलांना सपोर्ट केला पाहिजे सगळ्यांनी, तेव्हाच महिलांचं जीवन हे सुरक्षित राहील. म्हणून मी जाताना एवढंच सांगेन, नारी तू घे अशी उंच भरारी, नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी, फिरून पाहू नकोस माघारी. अपडेट्स मिळतील फाईन. पाहत रहा न्यूज MS 29.